नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभहाऊसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा मखमलाबाद शिवारामध्ये घेऊन आलेलो आहे। मखमलाबाद शिवारामध्ये वडजय मातानगरमध्ये तुम्हाला इथे दाखवणार आहे मी 3BHK रो बंगलो। हे जे रो बंगलो असणार आहे हे पूर्ण खाली G+2 आहे, म्हणजे खाली पार्किंग, एक बेडरूम, वरती हॉल किचन आणि त्याच्यावरती दोन बेडरूम। तर चला आपण या रो बंगलोची माहिती घेऊया। तर फ्रेंड्स, आपण आता रो बंगलोच्या बाहेर उभा आहोत। रो बंगलोला अटॅच तुम्हाला 9 मीटर रोड बघायला मिळतो। तर तसेच बाहेरची जी डेव्हलपमेंट आहे, आजूबाजूला जी डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकतात, आपल्याकडे जे आहे ते हे दोन रेडी पजेशन रो बंगलो आहेत। हे G+2 आहेत। तर तसेच दोन अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। हे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तसे चेंजेस कन्स्ट्रक्शन चालू असतानाच करून घेऊ शकता, जर तुम्ही आत्ताच बुकिंग केली तर। चला आपण आता 3BHK रो बंगलो बघूया। आपण आता आहोत पार्किंगमध्ये। पार्किंग तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी मोठी पार्किंग दिलेली आहे तुम्हाला। तर तसेच तुम्हाला इथे टाईल्सचा जो लुक आहे फ्रंटचा तो तुम्ही बघू शकतात। तुम्हाला एक बोरसुद्धा मिळते ह्या युनिटमध्ये। या पार्किंगमध्ये एक मोठी कार आणि दोन टू व्हीलर पार्क होतील, एवढी मोठी पार्किंग तुम्हाला दिलेली आहे। खाली तुम्हाला एक बेडरूम बघायला मिळतो। तर तसेच वरती हॉल किचन आणि त्याच्यावरती दोन बेडरूम। तर चला आपण आता सगळ्यात अगोदर खालचे रूम्स बघूया। एंट्री केल्यानंतर तुम्हाला जो मेन डोर मिळतो त्याची जी डिझाईन आहे ती अप्रतिम अशी दिलेली आहे। तर तसेच तुम्हाला जी बाहेर जी फ्रेम आहे त्याला पूर्ण प्लायने कवर केलेलं आहे। तर तसेच सनमायका लावलेला आहे त्याच्यावरती, जेणेकरून ती जी डिझाईन आहे ती तुम्हाला अप्रतिम असा लुक देणार आहे। इथे तुम्हाला एंट्री केल्यानंतर इथे जरा यूज करण्यासाठी तुम्हाला एरिया मिळतो, जेणेकरून ह्या एरियाचा यूज तुम्ही शूज किंवा चप्पल स्टँडसाठी करू शकतात। तर पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इथे जो आहे टॉयलेट बाथरूम। इथे गीजर मिक्सर शॉवर सर्व अटॅच केलेलं आहे, सर्वांचे कनेक्शन तुम्हाला इथे मिळतात। इथे तसेच तुम्हाला कमोडचे कनेक्शन दिलेले आहे। खालीच तुम्हाला एक बेडरूम बघायला मिळतो। बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही वरती बघू शकतात, तुम्हाला लॅफ्ट वगैरे दिलेला आहे आणि रूमची साईजसुद्धा खूप चांगली दिलेली आहे। तर तसेच इथे एक स्विचबोर्डसुद्धा तुम्हाला दिलेला आहे। इथे तुम्हाला एक मोठी विंडो बघायला मिळते, इथे तुमची स्लायडिंगची विंडो येणार आहे। तर तसेच तुम्ही इथे बेड वगैरे अरेंज केल्यानंतर इथे तुम्ही स्विचबोर्ड बघू शकतात, जेणेकरून तिथे तुम्ही मोबाईल वगैरे चार्जिंगला लावू शकतात। पाठीमागे तुम्हाला इथे 5 फुटाचा वॉशिंग एरिया बघायला मिळतो। इथे खाली तुम्हाला अंडरग्राउंड 2500 लिटरची अंडरग्राउंड टाकी दिलेली आहे। तर तसेच इथे एक स्विचबोर्डसुद्धा दिलेला आहे आणि पाठीमागे एक नळ वगैरे येतील तुम्हाला। तर चला आता आपण वरचे हॉल आणि किचन बघूया। जिन्यामध्ये तुम्हाला अटॅच एक विंडो बघायला मिळते इथेच। चला आपण आता वरती हॉलमध्ये वळूया। हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर वरती तुम्ही POP बघू शकतात। कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त दिलेलं आहे। तसेच POP कामसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे, अजून इथे कलरचं काम थोडं बाकी आहे। हॉलला अटॅच एक मोठी विंडो तुम्हाला बघायला मिळते। जशी हॉलला मोठी विंडो हवी असते तशी तुम्हाला इथे मोठी विंडो स्लायडिंगची बघायला मिळते। ह्या ज्या टोटल तुम्हाला इथे ग्लास बघायला मिळणार आहे त्या टोटल 1-way glass आहेत। आणि ह्या प्रोजेक्टच्या स्क्वेअर फीट, प्राईस वगैरे व्हिडिओच्या मी एंडिंगला सर्व सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा। इथे तुम्हाला हॉलमध्ये एक TV युनिटसाठी इथे स्विचबोर्ड बघायला मिळतं। तर तसेच तुम्हाला इथे स्विचबोर्ड बघायला मिळतं। फॅन आणि लाईटसाठी तुम्हाला इथे हॉलला एक स्विचबोर्डसुद्धा दिलेलं आहे। तर चला आपण आता किचनकडे वळूया। किचनकडे येताना तुम्हाला इथे इंडियन टॉयलेट बघायला मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला गीजर मिक्सर शॉवरचे सर्व एक्स्ट्रा पॉईंट काढून दिलेले आहेत। तर चला आपण आता किचनकडे वळतोय। किचन तुम्ही बघू शकता, किचनला अटॅच मोठी विंडो दिलेली तुम्हाला। इथे एक तुम्हाला रॅक दिलेली आहे। तर तसेच वरती लॉफ्टसुद्धा दिलेला आहे। किचनला तुम्हाला अटॅच दोन स्विचबोर्ड दिलेले आहेत, एक इथे ज्याचा यूज तुम्ही ओव्हन मिक्सरसाठी करू शकतात आणि दुसरा जे दिलेला आहे ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर बसवण्यासाठी करू शकतात। तुम्हाला विंडो पण आहे ना मस्त मोठी दिलेली आहे, व्हेंटिलेशनसाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर तसेच इथे एक तुमचा स्विचबोर्ड आला
जेणेकरून तुम्ही इथे फ्रीज वगैरे ठेवू शकता। तर चला आपण आता वरचे दोन बेडरूम बघूया। आपण आता फर्स्ट बेडरूमकडे वळतोय। वळण्या अगोदर आपल्याला इथे लागतं बाथरूम, जे की तुम्हाला कमोड, मिक्सर, शॉवर हे सर्व पॉइंट्स तुम्हाला काढलेले आहेत, फक्त बसवायचे बाकी आहेत। आपण आता पहिला बेडरूम बघतोय। पहिला बेडरूम खूप मस्त आणि हवेशीर आहे। पाठीमागे तुम्हाला विंडो तर दिलेलीच आहे। जो आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण डेव्हलप झालेला एरिया आहे। व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी खूप महत्त्वाची आहे। इथे तुम्हाला लॉक दिलेला आहे, तर तसेच इथे पोटमाळासुद्धा दिलेला आहे। पोटमाळ्याचा स्पेस तो सुद्धा तुम्हाला खूप मोठा दिलेला आहे। तर चला आपण आता सेकंड बेडरूमकडे वळूया। तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम। या सेकंड बेडरूमला तुम्हाला एक अटॅच गॅलरीसुद्धा आहे। तर तसेच इथे तुमचा आला स्विच बोर्ड, इकडे आहे तुमची गॅलरी, गॅलरीला अटॅच एक विंडोसुद्धा तुम्हाला बघायला मिळते। तर तसेच इथे एक स्विचबोर्डसुद्धा दिलेला आहे। ही आहे आपली गॅलरी, खूप चांगली दिलेली आहे। याचा जर फेसिंगचा आपण विचार केला, ईस्ट अँड वेस्ट, वरती आपल्याला टेरेस आहे। तर चला टेरेस बघूया। टेरेसवरती तुम्हाला इथे खाली चायना गोटाई केलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात, पूर्ण डेव्हलप झालेला आहे। आणि आजूबाजूची जी कम्युनिटी ती पण खूप चांगली आहे। आता दुसऱ्या साईडचा व्ह्यू बघूया। समोर जो तुम्ही जो रोड बघताय, हा सरळ रोड बापूपुलाकडे जातो। बापूपूल गंगापूर रोड वरती जो आहे तुम्हाला 1000 लिटरची टाकी दिलेली आहे। आपण जो आता 3 BHK G+2 जो रो बंगलो बघितला, हा टोटल 1250 स्क्वेअर फीटचा आहे। याच्यामध्ये 2 युनिट जे आहे ते रेडी टू मूव आहे, आजही तुम्ही शिफ्ट होऊ शकता। तर तसेच 2 जे युनिट आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असताना तुम्ही जर बुकिंग केली तर तुम्हाला पाहिजे तसं बांधकाम तुम्ही करून घेऊ शकता। हा जो रो बंगलो आहे 1250 स्क्वेअर फीटचा, हा जातो तुम्हाला 45 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह, सर्व खर्चासह, तेही निगोशिएबल, कमी जास्त होऊन जाणार आहे। तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली व्हिजिट अरेंज करा आणि लवकरात लवकर आपल्या हक्काचं घर बुक करा, तेही पूर्ण डेव्हलप एरियामध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करून माझा उत्साह वाढवा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।